आज आपण काळ्या राजम्याची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत. खूप छान आणि सुंदर पद्धतीने बनवली जाते, तर ही ज्यांना आवडत नाही ना ते पण आवडीने खातील. तर अशा पद्धतीने काळा राजमा हा प्रत्येकालाच माहीत असतो आणि याची भाजी पण खूप छान आणि सुंदर बनते, प्रत्येकाला आवडणारी बनेल. आणि आपली पद्धतही खूप छान आहे आणि जे ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर घरातील प्रत्येक व्यक्ती हा आवडीने खाईल. तर हा मी एक अर्धा किलो एवढा काळा राजमा घेतलेला आहे, तर त्याला सोलून छान असा धुवून पाण्यामध्ये आपण त्याला कुकरमध्ये 1 ते 3 शिट्टी करणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्याची जी भाजी बनते ना, तर ह्यावेळेस याला जेव्हा आपण शिट्टी करू ना, तर त्यावेळेस ज्याचं जे काळं पाणी वगैरे आहे ते सगळं आपण काढून घ्यायचं आहेत. तर ही मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हाला कुठे जायचं असेल तर याची भाजी घेऊन जाऊ शकता. तर आता आपण याला 1 ते 3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण हे ओलं असतं आणि ओलं असल्यामुळं त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर त्याचं पूर्ण बारीक पिघळून जाईल ते. तर तुम्ही बघा किती छान शिजलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते आता मी पाणी काढून घेतलेलं आहे, कारण ते पूर्ण काळं पाणी होतं आणि काळ्या पाण्यामुळे आपली भाजी पूर्ण काळी बनेल, तर याची काळजी घ्यायची आपण. तर एक पॅनमध्ये आपण 1 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण एक कांदा असा उभा कापून त्याच्यामध्ये चांगला छान असा फ्राय करून घ्यायचा. जोपर्यंत या कांद्याला चांगला कलर येत नाही तोपर्यंत याला कंटिन्यू फ्राय करत राहायचं. कच्च्या कांद्यामध्ये भाजी एवढी छान होत नाही, जास्त भाजलेल्या कांद्यामध्ये खूप छान भाजी होते आणि जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला भाजत राहायचं. तर हा माझ्याकडचा कांदा जो आहे तो पूर्ण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. कुठलीही घाई करायची नाही. आपल्याला जर चांगलं जेवण बनवायचं असेल, उत्तम आपण गृहिणी बनायचं असेल, तर कोणत्याही गोष्टीला जेवण बनवताना घाई करायची नाही. तर आपला कांदा जो आहे तो पूर्ण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काही खोबऱ्याचे काप घेतले होते ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि यालाही जोपर्यंत हे ब्राऊन होत नाही, त्याच्यासोबत भाजत नाही कांद्यासोबत, तोपर्यंत आपण कंटिन्यू याला फ्राय करत राहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला जो कांदा आणि खोबरा आहे ते छानपैकी असं त्याला कलर येत आहे आणि जोपर्यंत चांगला कलर येत नाही तोपर्यंत कंटिन्यू त्याला फ्राय करायचं, कारण त्याची भाजी खूप छान आणि सुंदर बनते. तर आता तुम्ही बघू शकता ही पूर्ण जी खोबरा आणि जी कांदा आहे त्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे. आता आपण काय करूया, एक मिक्सीचं जार घेऊन त्याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. त्याची बारीक पेस्ट करून घेतल्याच्या नंतर याची फोडणी दिली की खूप छान आपली भाजी बनते. मग कढईमध्ये मी परत एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, चौकोनी कांदा कापायचा आहे. हा याच्यामध्ये आपण डायरेक्ट भाजीच बनवणार आहोत, याला काही वाटायचं नाही आहे. त्यामुळे या कांद्यामध्ये आपण 1 चम्मच एवढा तेल टाकल्याच्या नंतर 2-4 कढीपत्त्याची पानं टाकायची. कढीपत्त्याची पानं ही मी अगोदरच टाकलेली आहे, कारण का की ते ओले असतात आणि ओली असले की त्याच्यात तेल टाकलं की ते सगळे त्यांचे तेलाचे शिंतोडे बाहेर उडत असतात आणि जे आपल्या आजूबाजूचा गॅस आणि आपण स्वच्छ केलेला परिसर असतो तो पूर्ण तेलकट होऊन जातो. तर याच्यासाठी आपण काळजी घ्यायची की नेहमी आपण कढीपत्ता हा गरमच कढईत टाकायचा, त्याचं पाणी सुकून जाईल. मग मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये जिरे आणि राई थोडीसे ॲड केलेले आहे आणि जी अद्रक लसूणची पेस्ट आहे तीही मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता याला चांगला आपण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करतोय, कारण काय होतं माहिती आहे का, जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पूर्ण तेलामध्ये विरघळल्याच्या नंतर छान असा कलर येतो, ब्राऊन असा गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि छान होती. आता आपण त्याच्यामध्ये 2 टमाटरची प्युरी टाकणार आहे, म्हणजे टमाटर छान असं बारीक वाटून घ्यायचं. मैत्रिणीनं, टमाट्यामध्ये आपण जेव्हा आपण कुठल्याही भाजीला टमाटर घालतो ना, त्यावेळेस त्याच्यामधले जे बिया आहेत ना त्या घ्यायच्या नाही.
तर आत्ता या जे आपली भाजी आहे त्याच्यामधले पूर्ण जे पाणी आहे टमाटरमधलं ते पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि पूर्ण भाजीचं जी काही आपलं जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली आहे. तर अशा प्रकारे कंटिन्यू त्याला फ्राय करत राहायचं. आपण जेवढी त्याच्यामध्ये मेहनत करणार ना तेवढी आपली भाजी खूप छान आणि सुंदर बनते. तर आता जे मी वाटण वाटलेलं होतं तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक तर अगोदरच आपण टाकलेलं होतं, तर याच्यामध्ये धनिया आणि जे काही आपलं खोबरं कांदा होतं ते मी बारीक करून घेऊन मी याच्यामध्ये ते पूर्ण शिफ्ट केलेलं आहे. तर आत्ता याला एवढं फ्राय करायचं आहे की कमीत कमी 5 ते 6 मिनिटं स्लो गॅसवरती कंटिन्यू फ्राय करत राहायचं. मग त्याचं काय होतं माहिती आहे का, ते वाटण पूर्ण सुक्कं होतं, त्याच्यामधलं पाणी निघून जातं आणि पाणी निघून गेल्याच्यानंतर त्याला चव अशी वेगळीच येते, स्वाद असा वेगळाच येतो आणि खायलाही खूप मजा येते. तर अशा प्रकारे कंटिन्यू आपला गॅस बारीकच ठेवायचा, फास्ट नाही करायचा नाहीतर ती जळून जाईल. मग आपण थोडं जे काही आपल्याला हवे असेल ते मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर आता मी 1 चम्मच एवढी हळदी टाकलेली आहे, 2 चम्मच एवढा घरचा मसाला जो आपण यूज करतो तोच टाकायचा आहे, मार्केटच्या मसाल्याची आपल्याला काहीही गरज नाही. तर 2 चम्मच एवढा मी त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, 1 चमचा 2 चमचे. तर मी कमीत कमी 1.5 चमचा एवढा मीठ टाकलेला आहे. तर आत्ता त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आत्ता तर खरोखर याची जी काही कालवाल्याची टेस्ट आहे, जी भाजीची आपल्या काळेवाल्याच्या भाजीची टेस्ट आहे ती खूप छान बनते. तर आता बघू शकता याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं कंटिन्यू त्याला फ्राय करायचं आहे, कंटिन्यू चमच्याने त्याला हलवत राहायचं आहे. तर वाव, किती छान आणि सुंदर आपली पेस्ट बनत आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ह्या पद्धतीने आपले 2 ते 3 मिनटं झालेले आहे. तर आता जो आपला काळा राजमा होता तो आता आपल्याला याच्यात शिफ्ट करायचा आहे, जो आपण शिजून घेतलेला होता आणि त्याचं पाणीही पूर्ण ओतून दिलेलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये नाही ठेवायचं, नाही तर पूर्ण भाजीचा कलरच काळा होऊन जाईल आणि घरातले म्हणतील हे काही वेगळंच बनवलं आहे आणि अशी कुठून रेसिपी शिकला. तर असं करू नका, जे काही ते काळं पाणी राजम्याचं काढून टाका आणि पूर्ण जो आपला राजमा आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर आपलं वाटण चांगलं छान असं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हळद मीठ तेल आपण सगळं टाकलेलं आहे, काही टाकायची गरज नाही आणि विकतच्या मसाल्याची काहीही गरज नाही, आपले जे घरातले आहे तेच आपण वापरू शकता. तर तो काळा राजमा मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा, पूर्ण मसाल्यामध्ये जो आपला काळा राजमा आहे तो पूर्ण असा मिक्स झालेला पाहिजे. जोपर्यंत तो मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला मसालाही लागत नाही आणि मीठही लागत नाही. तर अशा प्रकारे कमीत कमी 1 मिनटं तरी त्याला पूर्ण असं मिक्स करत राहायचं, मसाला पूर्ण राजम्याला लागलेला पाहिजे. तर बघा आता हा मसाला आणि ते पूर्ण एकजीव झालेला आहे. तर आत्ता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण पातळ भाजी बनवतो आहे, आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं आहे. 1 तांबे टाका 2 तांबे टाका जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, पण जास्त पातळ भाजी नको आहे कारण पातळ भाजी कोणालाही आवडत नाही. हलकी पातळ आपल्याला ठेवायची आहे. तर मग मी 1/2 तांबे एवढंच पाणी टाकलेलं आहे, मला जास्त भाजी नको आहे. आणि ही थोडीशी सुकी झाली की आपण टिफिनलाही नेऊ शकतो, कुठे फिरायला जायचं म्हटलं तरी घेऊन जाऊ शकतो. आणि बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान भाजी लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर 10 मिनटं उकळल्यानंतर आपली भाजी चांगली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुंदर भाजी बनलेली आहे, एकदम घट्टपी बनलेली आहे, पातळ नाही आहे, जशी आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो. तर आता मी काही कोथिंबिरीचे काही पत्ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप छान आणि सुंदर, वाव, हे झाले ना वार्ता. तर खूप छान आणि सुंदर अशी भाजी बनलेली आहे, काळ्या राजम्याची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही सांगा की ही भाजी तुम्ही बनवली आणि ती तुम्हाला कशी वाटली. चला मैत्रिणींनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, स्वस्त राहा आणि मस्त खा.